राजस्थानातील जैसलमेर येथून 20 किलोमीटर अंतरावर 13व्या शतकात पालिवाल ब्राह्मणांनी जवळपास 84 गावं वसवली होती. वाळवंटातसुद्धा तलावा खोदून त्यांनी भरभराट निर्माण केली होती. अशीच 2 सुधारित गावं होती, कुलधारा आणि खाबा. कुलधारा गावातील पालिवालचा जो मुख्य होता त्याची एक सौंदर्यवान मुलगी होती. जैसलमेर दरबारातील एक सरदार सालम सिंग याची वाईट नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी सांगावा धाडला लग्नासाठी. गावातील मुखियाने मग पंचायत बोलवली आणि 84 गावाच्या लोकांनी मिळून निर्णय घेतला, या जाचाला कंटाळून आपण हे गाव सोडून जायचे आणि रातोरात कुणालाही कशाचाही मागूस न लावता 84च्या 84 गावं त्यांनी खाली केली आणि जाताना श्राप दिला की ही गावं पुन्हा कधीच वसणार नाही. आणि त्यापैकीच हे एक गाव खाबा, इथलाच हा भुईकोट, अजूनही ओसाड असं गाव आपण पाहतो. भरपूर प्रयत्न झाले गाव वसवण्याचे आणि हे गाव कधीच वसू शकले नाही कोणी. हे गाव आणि किल्ला नकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे असं स्थानिक लोकांचं मत आहे. तर पाहूया आपण हा किल्ला खाबा. राजस्थानातील सुवर्ण शहर म्हणून जे प्रसिद्ध आहे ते जैसलमेर. इथून 20 किलोमीटर अंतरावर एका छोट्याशा टेकडीवर बांधलेला हा किल्ला खाबा. गाडी थेट प्रवेशद्वारापर्यंत पोहोचते आणि ते प्रवेश शुल्क द्यावं लागतं, साधारणतः 20 रुपये. किल्ल्याची पुनर्निर्मिती करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व स्वच्छ आणि नवीन वाटतं. प्राचीन चित्र ठेवलेले आहेत पण कालाच्या ओघाने सगळी पुसली गेलेली आहेत. स्थानिकाकडून ऐकलेल्या कथांमुळे कुठलाही अंधारलेल्या खोलीत जाण्याचा धीर होत नव्हता. बऱ्याच ठिकाणी पुरातन वस्तू जतन करून ठेवण्यात आलेल्या होत्या. ह्या वस्तू पाहिल्या की कळतं की त्यावेळेस ती लोक किती प्रगतशील होती. मागच्या दरवाज्यातून बाहेर पडलं की लगेच दर्शन होतं खाबा या गावाचं. एखाद्या भयपटाला शोभेल असं वातावरण होतं. तुटलेली घरं, उजाडलेल्या अनेक वास्तू आणि दगडांचे ढीग बरंच काही सागून जात होतं. 84 गावांपैकी कुलधारा आणि खाबा ही 2 गावं हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या ताब्यात ही आहेत. दोन्ही ठिकाणी संध्याकाळनंतर प्रवेश निषिद्ध आहे.
किल्ल्याचा आकार आयताकृती आहे आणि मधोमध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसते. सहा बुरुजांपैकी हा एक बुरुज. बांधकामात एवढी समानता आहे की बऱ्याच वेळात वाटतं अरे आत्ताच तर आपण इथून येऊन गेलो ना. एवढी भरभराट झालेली घरं गावं सोडून जाताना त्यांना किती दुःख झालं असेल, म्हणूनच त्यांचा तळतळाट लागला आहे आणि आजही ही गावं निर्मनुष्य आहे. कितीही प्रयत्न केलेत पण तिथे वस्ती होत नाही. मित्रांनो, हे आपण पाहिलं खाबा फोर्ट, खाबा किल्ला. छोट्याशा टेकडीवर असणारा हा किल्ला, असा प्रचंड असा इतिहास आहे या किल्ल्याला. आणि इथून जवळच 20 किलोमीटर अंतरावर कुलधारा नावाचं गाव आहे, ओसाड गाव. सध्या त्याला हॉन्टेड प्लेस म्हणून असं म्हणतात लोक, ते पण आपण पाहू शकतो. आणि इथून पुढे सम सँड ड्यून्स हे एक स्थळ आहे जिथे जैसलमेरचे सगळे लोक टुरिस्ट लोक ही सँड ड्यून्स बघायला जातात. ऑन द वे हा किल्ला तुम्ही पाहू शकता.